स्वस्त पुणेकर कुठे मिळतील असा प्रश्न जर कोणी विचारला तर एकच उत्तर मिळेल, ते म्हणजे सदाशिव पेठ. पुणेरी पाट्या, पुणेरी मंडळी, पुणेरी जेवण, जुन्या पुण्याच्या खाणाखुणा अजूनही जिवंत ठेवणारं असं हे ठिकाण. आता सध्या हे स्पर्धा परीक्षांच्या पोरापोरींचं राहण्याचं खाण्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. तरी सदाशिव पेठ कशी तयार झाली जाणून घेऊया. 250 वर्षांपूर्वीची ही गोष्ट, तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणांना दक्षिणा देण्याची प्रथा सुरू केली होती. आणि हेच फक्त पुण्यातलंच नाही तर आसपासच्या भागातील विद्वान ब्राह्मण सुद्धा दक्षिणेसाठी पुण्याची वारी करू लागले. सुरुवातीला पेशवे शनिवार वाड्यातच दक्षिणा वाटप करायचे, पण या प्रथेच्या बोलबाल्यामुळे प्रचंड गर्दी वाढली, त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून रमण बागेत सोय केली गेली. पण तिथे सुद्धा जागा पुरेना म्हणून नानासाहेबांनी पर्वतीच्या पायथ्याशी प्रशस्त असा रमणा बांधला. दरम्यान ही श्रावण मासातली दक्षिणा पदरी पाडून घेण्यासाठी अनेक परप्रांतीय ब्राह्मण सुद्धा पुण्याकडे वळायला लागले. तेलंगणा म्हणजे सध्याच्या कर्नाटक प्रांतातून अशा ब्राह्मणांची मोठी रांग लागली, ज्यांना तेलंगी ब्राह्मण असं म्हटलं जायचं. आता या सगळ्यांना राहण्याचा प्रश्न उभा राहिला. त्यांचा मुक्काम आंबील ओढ्याच्या किनारी भागात व्हायचा. वर्षानुवर्ष ही प्रथा चालू होती, त्यामुळे या भागाला आपोआपच कारकलपुरा असं नाव पडलं. पुढे बोली भाषेतील उच्चारानुसार कारकल ह्याच किरकोळ झालं. तत्कालीन कागदपत्रांतून कारकोळपुरा असा उल्लेख अनेक ठिकाणी आहे. या भागाला अगदी काल परवापर्यंत लोणी विके दामले आळी म्हणत. आता असं म्हणतात की दामले कोण आणि लोणी कोण, कुठे विकायचं असा प्रश्न मनाला पडला तर त्यांचे मंडईत लोणी विकायचं दुकान होतं, ते या गल्लीत राहायचंय हे उत्तर आहे. सदाशिव पेठ वसवण्याचा एक कौल इसवी सन 1745 आसपास दिल्याचं आठवतं. त्याप्रमाणे नायगाव या गावी सदाशिव पेठ वसले. लोकांना ही जागा गावापासून लांबच वाटायची म्हणून माधवरावांनी नव्या वस्तीसाठी 7 वर्ष कर माफी दिली. मग मात्र सदाशिव पेठेची वस्ती हळूहळू वाढू लागली. सुपीक जमीन, मोकळं वातावरण, हिरव्यागार बागांच्या सोबत पुणेकरांना भावली. गावासोबत इतर पेठांतील गर्दीपेक्षा सदाशिव पेठेत वाडा बांधणं जास्त सुखाचं वाटू लागलं. वस्ती वाढूनही सदाशिव पेठ आपली ऐट बाळगून होती, कारण या पेठेनं पुणेकरांना अनेक थोर मंडळी दिली. राजकारण, समाजकारण, साहित्य, नाट्य, चित्र, कला, संशोधन अशा अनेकविध क्षेत्रातील नामवंत मंडळी सदाशिव पेठेतलीच. अनेक नावारूपाला आलेल्या संस्थांची मुळं रुजली ती याच पेठेत. म्हणूनच सदाशिव पेठेला आजही एक वेगळं वलय आहे.